ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. शहरात आत्तापर्यंत आढळलेल्या रुग्णसंख्येचा आकडा 1 लाखाच्या पार गेल्याची बाब आकडेवारीतून समोर आली आहे. शहरात सद्यस्थितीत 16,695 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 12,000 अधिक रुग्ण घरी उपचार घेत आहेत तर उर्वरित रुग्ण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच होता. त्यानंतर मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाली. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत कोरोनाचा संसर्ग कमी होता. मात्र मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला असून शहरात दररोज सरासरी 1300 ते 1800 रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा रुग्णसंख्येमध्ये तिप्पट वाढ झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे शहरात आत्तापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाखाच्या पुढे गेला आहे. शहरात आत्तापर्यंत 1,03,006 कोरोना रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 82,147 रुग्ण बरे झालेत. आत्तापर्यंत 1,464 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात 16,695 कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी लक्षणं असलेले 2,978, लक्षणं नसलेले 13,127 आणि जोखमीचे 590 रुग्ण आहेत. ठाणे शहरातील 16,695 सक्रिय रुग्णांपैकी केवळ 3,568 रुग्ण पालिका तसंच खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर उर्वरित 12,652 रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. ठाणे शहरातील पालिका आणि खाजगी कोरोना रुग्णालयांमध्ये 4,499 खाटा उपलब्ध असून त्या ठिकाणी 3,568 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये 931 खाटा म्हणजे 21% खाटा शिल्लक असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येतो आहे.